Kadamiana, Satan Asheran, Vidyapeeth Shesta, Satan Asheran. The Timan Shikshat, Samar Kuru, Yapachil, Devaste, Shakshani, Samaji, Arti, and Sanskriti Purvatan, Guru Anaka Uteshane, Bharati Vidyapeethache, Stapna, Dame, Punish, Sosot Logi, Manya Namda, Dr. Padaravadam, Yani, Vayacha, Punish, Avashikini. स्वतः कर्मवीरांना कमवाने शिका योजनेचा लाभ घेत रे शिक्षण संस्थेमध्ये शिकले. कर्मवीरांना आणि त्यांचे शैक्षणिक कार्य हे त्यांची प्रेरणास्थाने आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे शैक्षणिक सुविधांचा अभाव यामुळे शिक्षणासाठी कशी पायाभूत करावी लागते हे स्वतः माननीय नामदार डॉक्टर पत्रकार यांनी पाहिलेलं आहे. तसेच ज्या दिव्यातून मला जावे लागले त्या मार्गातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व वंचित समाजातील विद्यार्थ्यांना त्या मार्गाला जाऊ नये यामुळे शिक्षणाचे जाळे जास्तीत संपूर्ण उभा केली पाहिजे म्हणून भारतीय विद्यापीठ स्थापना 10 मे 1964 रोजी माननीय आमदार डॉक्टर पत्रकार साहेबांनी केली. आज भारतीय विद्यापीठाच्या 170 शैक्षणिक शाखांमधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पूर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक उपदवी पदवीत्तर संशोधन असे निरनिराळे अभ्यासक्रम इथे चालू आहे. ग्रामीण आणि शहरी संस्कृती एकत्र आणणारे महिलांना शिक्षणासाठी उत्तेजन देणारे आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय करणारे व सामाजिक बांधणी मानणारे विद्यापीठ म्हणून समाज या विद्यापीठाकडे मोठ्या आशेने पाहत आहे. या सर्व स्वप्ने सर्वजणच पाहतात परंतु स्वप्नपूर्तीचा क्षण प्रत्येकाच्या कर्तृत्वाच्या आणि भाग्य व्यक्तीच्या आयुष्यात येत असतो. इथं उपस्थित असलेले सर्व मान्यवर त्यांच्या कर्तृत्वाने आणि आपल्या देशाचा कारभार करीत असताना देशाचा सुजलाम सुपलम करण्याचा आणि ज्या दिशेने वाटचाल या आदरणीय मान्यवरांनी केलेली आहे. साहेबांनी या मान्य साहेबांनी जीवनात आला व मान्य साहेबांनी भारतीय दळ स्थापना 1950 पूर्वी वर्षापूर्वी केली. एक शिक्षण संस्था नानंद शिक्षण संस्था व्हावी हे स्वप्न पाहिले आणि या विद्यालयाने युनिव्हर्सिटी व्हावी हे उद्दिष्ट वयाच्या 19व्या वर्षी आमच्या सर्वांच्या समोर ठेवले. केवळ संस्था सुरू करायची आणि ती चालवायची एवढाच मर्यादित उद्देश माननीय नामदार डॉक्टर पत्रकार साहेबांच्या समोर नव्हता. येणाऱ्या पिढ्यांना विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ओ वंचितांना उच्च दर्जाचे शिक्षण कशा पद्धतीने मिळू शकेल व त्या देशाच्या सर्वांगीण विकासाला आवश्यक असलेले मनुष्यबळ हे निर्माण करण्याचा हा भारतातील गेले 1950 मध्ये अविरतपणे प्रयत्न करीत आहे. हे भारतातील एक नामांकित शिक्षण संस्था म्हणून भारतीय विद्यापीठ प्रथमान निर्माण झालेले आहे. इन अप्रिशिएशन ऑफ हाय लेवल ऑफ अकॅडमिक एक्सलन्स उच्च भारतीय विद्यापीठ हॅव अचीव्ड एक्सलंट इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी विच दे हॅव पोटेन्शियल ऑफ फर्दर ग्रोथ. मिनिस्टर ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज अवॉर्डेड युनिव्हर्स अकॉर्डेड स्टेटस ऑफ युनिव्हर्सिटी अंडर सेक्शन 3 ऑफ द युनिव्हर्सिटी ॲक्ट इन 1996. हे सगळी आज 18 वर्ष या विश्वविद्यालयाला झालेली आहे आणि आज या विश्वविद्यालयाच्या अंतर्गत 29 शाखा व 278 अभ्यासक्रम सर्व विषयात आहे. पदविका पदवी पदव्युत्तर आणि संशोधनाचे कार्य करीत आहे. आयुर्वेदाने केलेल्या प्रयत्नाचे फळ म्हणून या विश्वविद्यालयाने केवळ महाराष्ट्रातून नव्हे तर देशाच्या पातळीवर उच्च दर्जाचे संशोधन कार्य करणारे दर्जेदार विषय म्हणून नावलौकिक संपादन केलेलं आहे. या विश्वविद्यालयात 12 विद्याशाखेतून जवळजवळ 800 विद्यार्थी PhD मध्ये संशोधनाचे कार्य करत आहेत. या विश्वविद्यालय पारंपरिक अभ्यासक्रमाने नव्याने विद्याशाखेचा अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांना निरनिराळ्या विषयाचे अध्यापन करून देणे ही गतिशील विद्यापीठाची सामाजिक बांधिलकी आहे असे आम्ही मानतो. गेल्या वर्षभरात विश्वविद्यालयाने अनेक शैक्षणिक स्वत मान प्रस्ताव वाढत असे सन्मान विद्यापीठाला मिळाले आहे. भारत सरकारच्या विकास मनुष्यबळ विकास मंत्रालयाने 129 अभिमत विश्वविद्यालयाच्या शैक्षणिक कार्याचे मूल्यांकन करण्यासाठी एक टास्क फोर्स कमिटी गठीत केलेली होती.
या समितीने अध्ययन अध्यापन संशोधन व राष्ट्रीय आंतरपातळीचे संशोधन तसेच शैक्षणिक करार आयसीटीचा वापर व इनोव्हेशन या इनोव्हेशन पायाभूत सुविधा व ई गव्हर्नन्सच्या बाबतीत मूल्यमापन केले आणि या समितीच्या शिफारसीवरून भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाला सर्वोच्च अ दर्जा देऊन गौरव केला हे मला सांगायला अतिशय आनंद वाटते. विश्वविद्यालयाला अ दर्जा देऊन त्यामुळे विश्वविद्यालयाचं एक्सलन्स एक्सपान्शन अँड एम्पावरमेंट हे वैशिष्ट्ये अधोरेखित झालेली आहे हे मला सांगायला आनंद वाटतो. राष्ट्रीय आंतरपातळीवर संलग्नता व मान्यता मिळण्यासाठी देशातील सर्व विद्यापीठे महाविद्यालये यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या 12B नुसार मान्यता मिळणे आवश्यक आहे व हे प्रतिष्ठेचे समजले जाते. मला सांगायला आनंद वाटतो की भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाने गेल्याच आठवड्यात 12B ची मान्यता मिळून हे सन्मान मिळवलेला आहे असं सांगायला वाटतो. आज आपल्या देशामध्ये 140 खाजगी विद्यापीठं आहेत, 129 अभिमत विश्वविद्यालय आहेत, परंतु 12B ची मान्यता मिळालेले भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालय पहिले व एकमेव विद्यापीठ आहे हे सांगताना मला विशेष आनंद होत आहे. या